रक्षाबंधन आपल्या सगळ्यांसाठीच खास असतं, खूप सारे गिफ्ट मिळतात आणि भावा बहिणीच्या बॉन्डिंगसाठी तो स्पेशल दिवस असं काही म्हणायला हरकत नाही. जसं आपल्या सगळ्यांसाठी हा दिवस खास असतो, खूप आठवणी असतात, तशाच आपल्या लाडक्या कलाकारांच्याही खूप आठवणी असतील. म्हणूनच या रक्षाबंधनला माझ्यासोबत बोलायला आहे अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता, खूप स्वागत तुझं राजश्री मराठी. थँक्यू सो मच. रक्षाबंधन खरंच म्हणजे आपल्या सगळ्यांचा आवडता दिवस असतो, खूप सारे गिफ्ट मिळतात आणि आणखीन काय काय. तर प्राजक्ताचं रक्षाबंधन कसं असतं हे आपण जाणून घेणार आहोत, प्लस ती तिच्या भावासाठी एक मस्त ग्रीटिंगही आज आपल्या सगळ्यांसाठी बनवणार आहे. सगळ्यात आधी कसं रक्षाबंधन साजरा करतेस आणि किती धमाल असते? ऍक्च्युली तू जसं म्हणाली खूप गिफ्ट्स मिळण्याचा दिवस, तसं माझ्या बाबतीत कधीच घडलं नाही, कारण घरात मॅटर्नल आणि पॅटर्नल फॅमिलीमध्ये मीच मोठी आहे. म्हणजे बाबा मोठे तिकडून पॅटर्नल फॅमिलीतून आणि इकडून आई मोठी आहे. सो सगळ्यात मोठं अपत्य घरातलं मी आहे, त्यामुळे जी काही भावंडं आहेत ती लहान आहेत. तर बिचारांना आपल्यालाच बरं राखी बांधली, बरं मी चॉकलेट देते, आपल्यालाच कॅडबरीज वगैरे द्यायला लागतात. सो गिफ्ट्स मला कम्पेअर टू कमी मिळतात. आता हल्ली हल्ली माझ्या भावाला, तो एक वर्षच लहान आहे माझ्यापेक्षा, पण जेव्हापासून तो कामाला लागला आहे मग तो काहीतरी छोटं मोठं मग गिफ्ट देत असतो. पण डेफिनेटली हा खूप बॉन्डिंग काय म्हणणार आपण शो ऑफ करण्याचा असं पण म्हणू शकतो, कारण अदरवाईज बाकी 364 दिवस भांडणं असतात. अर्थात ती गोड भांडणं असतात, मजेशीर असतात आणि ती तशीच असायला पाहिजे. पण अर्थात त्या दिवशी कटाक्षाने आपण एकमेकांशी खूप चांगले लागतो. सो असा रक्षाबंधन साजरा होतो. तर सगळ्या तुझ्या चाहत्यांसाठी एक आणि तुझ्या भावासाठी अर्थात एक छोटं ग्रीटिंग बनवावं. सो सुरू करूयात. प्राजक्ता किती क्रिएटिव्ह आहे आणि प्राजक्ता कसं मस्त ग्रीटिंग बनवते हे आपण बघणार आहोत आता. की तू काय करणार आता, पण तू काही बनवलं तुझ्या भावाला नक्की आवडणार फॉर शुअर. लहानपणी जर लहानपण आपण बघितलं तर खूप दंगा वगैरे आपण सगळे करत असतो, अशी कुठली आठवण आहे का लक्षात राहणारी, खूप काहीतरी केलंय असं भयानक? भयानक किडे आम्ही खूप मार खाल्लेला आईचा. आम्ही दोघी खूप भांडायचो. त्याला WWF नावाचा एक कार्यक्रम खूप आवडायचा आणि तो ना भांडण झाली आमचं काही उट्टदुट्ट झालं ना तो त्या फायटरसारखा मारायचा, जे भयानक लागायचं. आणि मग मी चावायचं त्याला, कारण मला त्याला मारता यायचं नाही, तो जास्ती शक्तिशाली होतो पहिल्यापासूनच. तर मी चावायचे अशी आमची भयानक भांडणं. दोन 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 वेगवेगळ्या खुर्च्यांना आई आम्हाला हे करायची, बांधून ठेवायची एक एक तास वगैरे. तुम्हाला शिक्षा किती त्रास देत आहे मला वगैरे. ऍब्सोल्युटली आम्ही दोघांमध्ये फक्त एकच वर्षाचं अंतर आहे आणि त्यामुळे काय तू छोटा आम्ही मोठी असं असं. तो मला कधी ताई म्हटल्याचं पण मला आठवत नाही. तुला आवडतं ताई म्हटलेलं? आता सवयच नाही, माझ्या कानांना ती सवय नाही, पण हा तो म्हटला नाही. पण मग हे तुझी मालिका हिट सिनेमे असं काय वेगळ्या वेगळ्या भूमिकांना जेव्हा तू बघतो कौतुक वगैरे करतो की नाही? नाही नाही नाही, तो तर बाहेर सांगत पण नाही की तो माझा भाऊ आहे, कारण मग लोक मग मागे लागतात ए तिचा प्लीज फोटो हवा आहे, भेटायचा आहे. मी सांगणारच नाही, जाऊ दे मरू दे. सुरुवात तर मस्त झाली आहे प्राजक्ता तुझ्या ग्रीटिंगची, असं म्हणायला सांगेल तुला. नाही पण ते दिसतंय छान, जरा वेगळं दिसतंय. तुला जे सामान दिले त्याच्यात तू चांगलं करते. मी जे लिहिणार आहे आय थिंक तू लिहिणार आहे येस मस्त काहीतरी येस दॅट व्हॉट आय रिली बिलीव्ह. सो ती भावासाठी हा मस्त मेसेज आहे काहीतरी. वाव. प्रिय सहोदर, सहोदर का अर्थ आहे सह अधिक उदर, म्हणजे एकाच उदरातून. वाव, हे तुला आता सुचलंय लगेच. किती छान सुचलं 5 मिनिटात आणि ती लिहिते संकट समय रक्षणाची जबाबदारी. या वर्षी तर तू आता प्रमोशन मध्ये वगैरे बिझी आहेस, सिनेमा येतोय पार्टी,
मग कसं असेल? आय थिंक मी भेटणारच नाही. गेले 3-4 वर्ष रक्षाबंधन साजरा होत नाही तसा असा, कारण तू बाहेरच असते. बाहेरच असते मुंबईत आणि तो पुण्यात असतो. सो यावर्षी नाही, कारण तुझं सिनेमा आहे आणि प्रमोशन सगळं. खरंच चांगलं लिहिलेस तू प्राजक्ता. बाकी सगळीकडे आपण भांडतो आम्हाला इक्वालिटी हवी आणि असं तसं, आणि मग जेव्हा सण वगैरे येतात तेव्हा नाही नाही भावाची जबाबदारी आहे आपल्या रक्षणाची. का तुम्ही मग इक्वालिटी मागता, 50-50 शेअर्स पाहिजे सगळ्यात, ती पण जबाबदारी तुम्ही वाटून घ्या ना. किंवा तो लहान आहे त्याला कधी गरज आहे तर तुम्ही त्याच्या पाठीशी उभे राहा. सो असं आता खूप हल्ली ट्रेंड आहे की फक्त मुलीच नाही रक्षा म्हणजे बंधन बांधत राखी बांधत, मुलं पण मुलींना बांधतात. मला ते आवडत आहे समहाव की असं नाहीये दोघांनी एकमेकांच्या पाठीशी उभं राहिले. काय लिहिले आपण एकदा जरा वाचून दाखवूया. येस, प्रिय सहोदर. सहोदर म्हणजे एकाच उदरातून पोटातून जन्माला आलेले आपण दोघे. संकट समयी रक्षणाची जबाबदारी फक्त तुझ्यावरच नाही, दोघेही एकमेकांसाठी आयुष्यभर एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया. प्रसाद साठी म्हणजेच भावासाठी हिने खूप सुंदर लिहिलंय, खरंच मस्त लिहिलं, पटकन होणार. येस, सो छोटस पटकन कमी वेळात झालेलं हे ग्रीटिंग जे प्राजक्ताने बनवलं आहे, आणि त्यानंतर हे जे ऍक्च्युली तिने लिहिलं आहे हे खूप सुंदर आहे, खूप मिनिंगफुल आहे असं म्हणायला हरकत नाही. तुला स्वतःला आवडला असं तू विचार केलास. सो एनिवेज थँक्यू सो मच प्राजक्ता की तू आलीस आणि इतका कमी वेळेमध्ये हे सगळं बनवून दिलंस. हॅपी रक्षाबंधन तुला सुद्धा आणि प्रसादला सुद्धा. तुम्ही सुद्धा रक्षाबंधन खूप एन्जॉय करा, खूप लुटा भावाला, खूप सारे गिफ्ट घ्या. हॅपी रक्षाबंधन.